हॅलो फ्रेंड्स, मला असं वाटतं का आरक्षण हा महाराष्ट्रात प्रत्येक मराठी माणसाला भेटला पाहिजे. म्हणजे मराठी माणूस भट असो, आगरी असो, कोळी असो, कुणबी असो, मराठा असो, म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक मराठी माणसाला आरक्षण भेटलं पाहिजे. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्रात भले तुम्ही गावखेड्यात असू, शहरात असू, मोठ्या शहरात असू, कुठेही असू, आजच्या काळाची गरज आहे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला आरक्षण. प्रत्येक मराठी समाजाच्या माणसाला आरक्षण भेटलं पाहिजे. म्हणजे जितके, म्हणजे प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेवढे मराठी लोक आहे, सगळ्या मराठी लोकांना आरक्षण भेटलं पाहिजे. म्हणजे का भेटलं पाहिजे? म्हणजे असं आहे, बाहेरचे परप्रांतीय येतात, गव्हर्नमेंट जॉब त्यांना लागतो आणि बाहेरचे लोक येऊन इथे चांगलं शिक्षण घेतात, महाराष्ट्रात कॉलेज घेतात, चांगले डिग्री घेतात, वेगवेगळे कोर्स घेतात. पण जर मराठी माणसाला, प्रत्येक मराठी समाजामध्ये प्रत्येक मराठी माणसाला जर आरक्षण भेटलं तर त्यांचं कल्याण होऊन जाईल. कसं कल्याण होणार? म्हणजे त्यांना लवकर ॲडमिशन भेटेल, शाळेत लवकर ॲडमिशन भेटेल, इन्स्टिट्यूटमध्ये, डिग्रीमध्ये, कोर्समध्ये, इंजिनियरमध्ये, डॉक्टरमध्ये, सगळ्या सगळ्या क्षेत्रात त्यांना लवकर ॲडमिशन भेटेल. गव्हर्नमेंट जे कोटाज आहे ते लवकरात लवकर मराठी माणसांना, म्हणजे जास्तीत जास्त मराठी माणसं तिथे नोकरीला लागतील गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये. तर त्यामुळे आज मला असं वाटतं का आरक्षण हा प्रत्येक मराठी समाजाला भेटला पाहिजे. मग तो आगरी असो, कोळी असो, कुणबी असो, परत मराठा असो, भट असो, कुठल्या सगळ्या सगळ्या जेवढे मराठी लोक आहे, म्हणजे जेवढे मराठी समाजातले लोक आहे महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक मराठी माणसाला आरक्षण हा खूप गरजेचा आहे. जय हिंद, जय भारत.